हे जे सरकार चाललेलं आहे या सरकारमध्ये दादा सगळ्यात फायद्यात तुम्ही आहे कारण आपण बघा जो काही निधी वाटप झालाय त्याच्यामध्ये किंवा वेगवेगळ्या विभागांना जो निधी मिळतोय त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला दोन लाख पन्नास हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी कोटी दोन लाख पन्नास हजार विभागाचं सगळ्या एकूण विभागाची टोटल सांगतोय राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागांना दोन लाख पन्नास हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी कोटी सेकंड नंबरवर काँग्रेसवाले हुशार निघाले रोज तक्रार करून करून त्यांनी या ठिकाणी निधी प्राप्त केला एक लाख एक हजार सातशे सहासष्ट कोटी आणि आमचे शिवसेनेवाले बिचारे हात वर करून फसले आमचे म्हणजे आमचे मित्रच आहेत ना जास्ती काळ आमच्या सोबत राहिले तुमच्या का दोन वर्ष आहेत त्यामुळे त्यांना किती ज्यांचे या मध्ये सगळ्यात जास्त आमदार आहेत त्यांना किती मिळाले त्यांना मिळाले चौपन्न हजार तीनशे त्रेचाळीस कोटी राष्ट्रवादी दोन लाख पंचवीस हजार काँग्रेस एक लाख एक हजार आणि शिवसेना चौपन्न हजार तीनशे त्रेचाळीस कोटी हो असेल ना सगळे काढा ना पगार बाजूला ठेवा तोही बाजूला काढला तरी आहे ना माझ्याकडे मी ते सांगतो तुम्हाला ते परस ते काढलेत पर मला माहितीच तुम्ही हे म्हणणार आहे <laughs> मी तेवढा हुशार आहे <laughs> मी तेवढा हुशार आहे पगाराशिवायही काढले आहेत काय काळजी करू नका मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय आज महाराष्ट्रातली अवस्था काय आता जुलै ते सप्टेंबर दोन हजार वीस पी एल एफ एस चा अहवाल आला अध्यक्ष मोदय देशामध्ये सर्वाधिक बेरोजगारीचा दर हा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बेरोजगारीचा दर टक, बावीस पॉईंट सहा टक्के झारखंड एकोणीस पॉईंट आठ टक्के केरळ अठरा पॉईंट एक नऊ टक्के जम्मू काश्मीर सतरा पॉईंट चार टक्के ओरिसा सोळा पॉईंट पाच टक्के तेलंगणा पंधरा पॉईंट चार टक्के अशा राज्यांसोबत महाराष्ट्राची कधीच तुलना होत नव्हती कधीच नाही पण आज अध्यक्ष मोदय महाराष्ट्राचा बावीस टक्क्यापर्यंत बेरोजगारीचा दर गेलाय आणि अध्यक्ष मोदय एकीकडे सरकारमधले मंत्री हे रोजगार युक्त आणि सामान्य माणसं ही बेरोजगार अशा प्रकारची स्थिती आहे आणि म्हणून अध्यक्ष मोदय मी या निमित्ताने एवढंच सांगतो की ज्या प्रकारचा भ्रष्टाचार अनाचार दुराचार या ठिकाणी चाललेला आहे तो थांबला पाहिजे तो थांबला पाहिजे स्वैराचार थांबला पाहिजे